ब्लॉग असणार आहे खूप 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 इंटरेस्टिंग. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आज मी आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवसभरामध्ये मी काय काय केलं आहे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर मी बघा इश बेबी हाय करती. इश बेबीला भेटायला कोण आला येणार आहे काय नाही हे सगळं या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे. नक्की बघा. ही बघा बोलू नाही देते तिचं असं चालू असतं काय. तर नक्की बघा व्हिडिओ आणि कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. काही नाही अक्षय तृतीयाचा हा ब्लॉग आहे आणि आम्ही पहिल्यांदा गेल्या वर्षी खाल्लो होतो आंबा. त्याच्यानंतर आज आम्ही आंबा खाल्लाय. हे नाही बेबी वर ये तू वर ये तुला बोलायचं ना वर ये ये वर आंबा खाली ना बाळा. तू खाली ना आंबा खाल्लं ना तू सांगितलं आंबा खाली ना बाळा खाली ना. पप्पानी पण खाल्ले मी खाल्लं अजून कोणीतरी आलं होतं त्यांनी पण खाल्लं है ना. तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत हॅलो नमस्कार. हे बघा झाली सकाळी सकाळी गुड मॉर्निंग. देवपूजा चांगली झालेली आहे तुम्ही पाहू शकताय. तर इकडे बघा नाश्ता चालू आहे साहेबांचा. आम्ही इशू बेबीचा आज लुक दाखवते तुम्हाला. आज अक्षय तृतीय आहे. इकडे इशू हाय कर हाय कर हाय कर. तुझा ड्रेस दाखव कसा आहे ड्रेस छान छान ड्रेस कसा आहे ग कसं ग तिरू ड्रेस चल छान छान चल छान छान. चला इशू बेबीचा ड्रेस दाखवलं तुम्हाला सगळं दाखवले. तर आज आहे अक्षय तृतीया. आम्हाला उठायला खूप उशीर झाला. आता वाजले 9:30 वाजून नाश्ता नाही काहीच नाही. त्यांचा नाश्ता चालू आहे मला करायचं आहे. देवपूजा वगैरे केली आहे. तर मग आता इथून पुढं आता दूध ठेवलं आहे तापायला. दूध आत्ता आलं. आता बघूया पुढं. हे बघा कसला आंबा हे बघा आंबा एकदम आता रस करायचा याचा चांगले. म्हणूनच पिकलेलेच आणा म्हणलं त्यांना. पण जर असे काल हे होते आज जर मऊ झालेले आहेत तर आम्हाला होईनाच. अजून आहे तिथे तेवढेच घेतले तुम्ही नाहीतर इशू खराब करून टाकत सगळे. आणि भाऊला पण बोलवले तर आता बघूया भाऊ येतो का नाही ते अजून काही माहिती नाही. आले वहिनी भाऊ दोघांना पण बोलवलं जेवण्यासाठी कारण ते दोघं पण जॉबला जातात त्यामुळे मग असं पण भेटणं होत नाही तर असं सणावाराच्या निमित्ताने होतं त्यामुळे मी त्याला बोलवले तो येईल. खा खायचं तर खा खाऊ द्या ते खाले तर मग त्यामुळं मग त्यांना पण बोलवले बघू येतील तर तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये घेते. तर आता सगळं काम आवरायचं आहे मला सगळे. आता कपडे तसेच आहेत सगळं तसंच आहे कारण उद्या उठायलाच आम्ही आज खूप उशीरा उठलो आहे. आम्ही सुट्टी होती त्यामुळं चला म्हणलं दिवान. तर आता दूध वगैरे तापून नाश्ता वगैरे मी पण करते. इशूला पण खायला दूध देते आणि मग बाकीचं मग आवरून जाऊ. इशू बेबी पण आमचा आज आमची 8 वाजता उठली है ना इशू. हां घर सगळं आवरून घेतलं सगळं फरशी वगैरे आज झालेली आहे लवकरच. आता पुढचं आहे का थांब चिरून देऊ बाळा तुला चिरून देऊ चिरून देते का. चला मग लई तू आता पुरणपोळी झाल्यानंतर मी करते तर मला लई स्वयंपाक करायचं आहे आणि बोलते मग आधी. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. यामध्ये खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे. डेली व्लॉग आहे आपलं. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे रेणुका आणि ही आहे आमची इशू बेबी. दुपारी जेव्हा मी स्वयंपाक करत होते तेव्हा ते इशूला चारत होते आणि इतकं भारी वाटलं बघून ना म्हणून मी हा चोरून व्हिडिओ काढलाय. त्यांना वाटलं फोटो काढते पण मी हा व्हिडिओ काढलाय तर तुम्हाला दाखवते. खरंच खूप म्हणजे खूप जिवलावतात ते इशूला माझ्यापेक्षा पण जास्त असं खूप जिवलावतात आणि समजून घेतात. म्हणजे नाही का असं लाईफ पार्टनर भेटायला खूप नशीब लागतं आणि मी नशीबवान आहे की मला इतका छान लाईफ पार्टनर भेटला. आणि खरंच म्हणजे माझी पण आणि इशूची पण खूप चांगली काळजी घेतात ते. आणि जेव्हा आपण संडेला वगैरे टाईम भेटतो तेव्हा लेकराची पण खूप काळजी घेतात. खरंच इशू पण नशीबवान आहे आणि मी पण खरंच त्यांचं पण खूप खूप प्रेम आहे त्यांच्यावर. हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे बघा. पहिल्यांदा मी आज उन्हाळ्यात ह्या वर्षीच्या उन्हाळ्याची पहिली हे खात आहे पुरणपोळी. तर सगळेजण तुम्ही या खायला. तुम्ही पण आपली फॅमिली तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते. इशू तिकडं जा तिकडं पप्पा कडून हे ग्लास आण भांड्यातला ग्लास आण बाळा. इशू वनर करते त्यामुळे खूप उशीर झालाय. आता जेवण करायचंय. एकदा तुम्हाला मी पोळ्या दाखवते.
या वर्षी तो पहिला आमरस पोळी आहे ही केलंच नव्हतं आंबे पण खाले नव्हते मी तुम्हाला सकाळी दाखवलेत याच्यामध्ये तर पहिली आमरस पोळी आहे आणि आंबे आंबे जेव्हा येतात ना म्हणजे आंब्याचा जेव्हा बहार येतो तो गेल्या वर्षी खाल्लेलं होतं त्याच्यानंतर आजच खाते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कुरड्या बनवल्यात तर हे बघा अशा कुरड्या झाल्यात माझ्या हे रॅशनचं नाही का पिलूला गहू भेटतात त्याचं बनवलेलं आहे हे पाहू शकताय कसल्या भारी झाल्यात हे पण बघा गोल गोल एकदम आणि छान मस्तपैकी झाल्यात छोट्या छोट्याच केल्या होत्या त्यामुळं खूप अशा फुलून मस्त होतात आणि छान आहे आता टेस्ट घ्यायची आहे तिच्या पप्पाला देते ओ काय रुसलं माझं बाळ य पप्पाला ग्लास देते आम्ही य हे बघा इशूने पेप्सी कसं खाल्ली बघा मला जरा इशूला बघा जरा हे बघा कसे लाल लाल डाग करून घेतलेत पेप्सी खाली आहे ना काय खाली तू बाळा काय कस बोलते ग माझं इकडे मामा येणार आहे ना पिलू मामा भाऊला आत्ताच फोन केलता तर भाऊनी म्हणला की बघू मी आत्ता तर जेवण केलोय बघू दुपारून येऊ कारण त्याची ड्युटी असते ना तर दोघं पण वहिनी आणि भाऊ दोघं पण ड्युटीला जात असतात त्यामुळे मग त्यांची ड्युटी असते त्यामुळे मग ते म्हणले सुट्टी सुट्टी जेव्हा भेटेल तेव्हा येऊ संध्याकाळी वगैरे किंवा मग दुपारी आले तर तुला कॉल करू आले जेव्हा येतील तेव्हा मी व्हिडिओ करणारच आहे है ना इशू आता बघूया कधी येते दुपारी येते संध्याकाळी येते आता 2 वाजलेत आम्ही आता जेवण करतोय कारण तो म्हणला की आमची वाट नको बघत दोस्त तुझं तू जेवण कर कारण आम्ही जेवण केलोय असं बोलला त्यामुळं मग आता आम्ही जेवण करतोय तर छान वाटतं असं फॅमिलीसोबत जेवायला वगैरे त्यामुळे मग तोच येतात जवळ पहिला ताई पण राहायची जवळच म्हणजे इथे पुण्यातच होती पण जसं लॉकडाऊन पडलं ती गावाला गेली होती मग तसं तिकडं ती गावाला सेट झाल्यात आता त्यामुळे मग आता भाऊ एकटाच आहे इथे आणि तसं चुलत बहीण ह्या भरपूर आहेत असं फॅमिली भरपूर वाकेची सगळी आहे पण सगळे जॉबला जातात सध्या माझं बाळ आहे त्यामुळे मी घरीच असते त्यामुळे मग कोणाला आजचा टाईम नसतो रविवार तर संडेचा असतो खूप जणांना तर चला मग सांगितलं मी तुम्हाला जेवायला या हे बघा ताट वाढून ठेवलं तिचे इशूचे पप्पा गेले आता बाहेर जर असं मी ही मस्तपैकी पोळ्या बनवल्या छान झाल्यात आजच्या पण पोळ्या मस्त झाल्यात आणि भजे वगैरे पण बनवलेत भजे मस्त झाले ते बघा मऊ मऊ झालेत क्रिस्पी क्रिस्पी आणि रस हा रसचा आंबा खूप छान होता आंब्या म्हणजे यावर्षीचा आंबा म्हणजे ते कधी पण आणतात ना तर छानच आणतात तर 120-150 रुपये असं किलो आहेत किलोवर आणलेला आहे डझनवरती पण भेटतात पण डझनचं आम्ही एवढ्यात नाही घेतलं जेव्हा लागतं तेव्हा मग असंच आणून घेत असतो चला मग आता आम्ही जेवण करू परत वहिनी भाऊ आले ना मग तेव्हा व्हिडिओ करू आता सांगता येत नाही वहिनी येईल का भाऊ येईल पण करते मी व्हिडिओ तरी पण इशू इकडं बघ कुरू तू काय खाती कुरडी खाती बोलू पापड खाती ती पापड म्हणती त्याला कुरडी नाही म्हणत पापड म्हणते आता बघूया आमचे मिस्टर जेवण करून मला पहिला काच खाऊन सांगतील कसं झालंय तर आता काय हे बघा सगळं पसार असंच आहे पण आता मी पहिलं जेवण करून घेणार आहे त्यानंतर सगळं काय बाकीचं आवरून घेणार आहे कारण खूप उशीर झाला तिला चारायला लागतं तरी पण ह्यांनी चारलं तिला मध्ये एक व्हिडिओ शूट केला मी तुम्हाला दाखवते त्यांनी चारलं तिला त्यामुळं मग केलं असंच कपडे होते खूप सारे ती कशी बोलती बघा पापड दे पिलू कुरडे खायला दे दे सगळ्यांना दे कुरडे खायला नाही देणार नाही देणार आहे ती काय पिलू मला दे मला चार पप्पाला चार पप्पाला पिलू तुला मी पकड घेऊ मला पिलू मला तू पण खाती का मला बघा आज म्हणले बघा तू पण जेवण जेवण करते आता मी बाय बघा किती वाजलेत 6:30 वाजलेत झोप झाली सगळं झालंय आता हे बघा आताच आलाय आमचा भाऊ मामा बाचे कसे गुंग आहेत आपल्या एकमेकांच्या नादात बघायला तयार नाहीत आमच्याकडे तिल मामा कुठे आहेत ग मामा कुठे कुठे आहेत मामा कोण नाहीये मामा किती दिवसांनी भेटले मामा आता जाऊ द्यायचं नाही मामाला काय खाल्ले असं काय खाल्ले बसले का ए पिलूड
वर नाही म्हणा बाहेर जाताना भू जाताना घालते म्हणा मी सँडल येते बूट दुसरा ते पप्पाकडे काय मामाकडे बस ना दोन मिनिट मामी कुठे म्हणा मामाला मामी कुठे मामीला का नाही आणलं विचार कुठे मामी मामी पदली येते बघ मामी म्हणलं की प म्हणते महिनाभराचं लक्षात ठेवलंय पप्पाची लाडकी मामा कुठे आहेत गोपिलू कुठे आहेत मामा मम्मा कुठे मम्मा सोना कुठे सोना इशू सोना कुठे हळूच चुबट करते आता तिचं तोंड हात पाय धुतलेत ना तिचा मेकअप केलाय आम्ही आता धुतलोय पाहुणे सारा इतक्या अगुम घेत होतो आम्ही सगळे खाते घ्या तिला घ्या इशू बेबी बघ मामा तुझ्यासाठी काय आणले मजा आहे का पुरीची घे पिलू तुला जे पाहिजे ते घे घे मामाने आणले ना खा चिकू आहे चिकू घे पिलू खा उद्या होत काय काय मी बरं असणार आहे उद्या मग होते तर तसेच चांगले जास्त पण मग काय चांगले खा पिलो तू खा काढ तू काढ बटाटा आहे म्हणते ती बॉल म्हणते बॉल असतंय ती उद्याच होतोय मग तेच चांगलं चला खावा दिग 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 छान आहे बाई पण ठेवायचं कुठे चला आता देवाला दिवा लावते आणि मग बघू जेवण वगैरे कधी करते काय गरम करते सगळं भाऊ वगैरे गेलाय इशू बेबी हाय मामा गेले ना बिलू मामा कुठे गेले भू गेले जेवण वगैरे केलं आणि वहिनी नाही ना झालं नाही कारण त्यांना सुट्टी नव्हती आणि अचानक त्यांनी सांगितलं अचानक सांगितलं होतं त्यामुळे मग त्यांना येणं नाही झालं तर चालतंय नेक्स्ट टाईम येतो बोलल्या त्या आणि मस्तपैकी बसलो दोन चार तास होतं अशुभाऊ इथे म्हणजे 9 वाजेपर्यंत होता मस्तपैकी एन्जॉय केला ते काही सगळं काही रेकॉर्ड केलं नाही जेवण वगैरे केलं मग तो गेला कारण त्याचं काम होतं त्यामुळे मग तो गेला तिकडून तिकडे निघून जाईल असं इथून 1-2 किलोमीटर तो राहतो बरं झालं तेवढाच तो आला कारण त्याला इतक्या पोळ्या आवडतात ना जाम आवडतात पोळ्या खूप आवडतात त्याला वहिनींना एवढं जास्त नाही आवडत पोळ्या वगैरे पण त्याला खूप आवडतात आणि आमच्या ह्यांना पण नाही आवडत एवढं पण मी करते तेव्हापासून थोडंफार खातात तर सण होता त्यामुळं मग रस वगैरे केलेला त्यामुळं मग फेवरेट होतं खाल्लो पिलो दिवस छान गेला आजचा पण आणि अक्षय तृतीया छान गेली आणि दिवस वर्षभर असं सुखाचं जाऊ देत एवढंच वाटतं आणि आंबे वगैरे पण इतके टेस्टी होते ना इतके गोड होते त्यासोबतच पोळी होती त्यामुळं तर एकच नंबर लागत होतं त्याची टेस्ट आणि भारी लागलं आणि दिवस छान गेला आणि तुम्ही पण कसा एन्जॉय केला अक्षय तृतीयाचं पोळ्या वगैरे केल्या होत्या का नाही मला नक्की कमेंट करून सांगा अजून असेच नवीन नवीन ब्लॉग पाहत राहा खूप असंच जेवढं होईल तेवढं जमल तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि शॉर्टकट थोड्या थोड्या क्लिप आहेत कारण बाकीच्या तर खूप दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर भाऊ मला भेटला होता आणि त्यामुळं मग थोड्याफार गप्पा बिप्पा चालत होत्या त्यामुळे मग तेवढं काही रेकॉर्ड केलेलं नाही आहे 2 ते 3 तासच होता तो 5:30 वाजता नाही 6-6:30 वाजता आला होता तो आणि मग आत्ता गेला 9:30 वाजता गेला त्यामुळं मग तेवढ्या 9:30 वाजता नाही आहे 9:45 काहीतरी गेला तो त्यामुळं मग इथंपर्यंतच व्लॉग इन करते आता आम्ही झोपतो आता आमचं पण जेवण वगैरे झाले आता झोपायचं आणि मग सकाळी आपल्या लागायचं आपल्या कामाला सगळ्या त्यामुळं मग चला परत आपण नवीन एका व्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय इशू बेबी बाय य बाय बाय करते तू कर बाय बाय कर बाय बाय गुड नाईट म्हणा गुड नाईट नाईट गुड नाईट चला भेटू परत बाय काळजी घ्या
नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राइब करा, लाईक करा. हां, इशु बीबीला आमच्या आईला बोलू. बाय बाय. उमा उमा इशु बीबीला भेटायला कोण आलंय, कोण आलंय? चला, आजचा ब्लॉग असणार आहे खूप 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 इंटरेस्टिंग. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आज आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये, अक्षय तृतीयाच्या दिवसभरामध्ये मी काय काय केलंय सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर मी बघा, इशु बेबी हाय करती. इशु बेबीला भेटायला कोण आला येणार आहे काय नाही हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. ही बघा, बोलू नाही देते, हिचं असं चालू असतं काय. तर नक्की बघा व्हिडिओ, आणि कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. काही नाही, अक्षय तृतीयाचा हा ब्लॉग आहे. आणि आम्ही परिवारामध्ये गेल्या वर्षी खाल्लो होतो आंबा, त्याच्यानंतर आज आम्ही आंबा खाल्लाय. हे नाही इशु बेबी, वर ये तू, वर ये, तुला बोलायचंय ना, वर ये, वर आंबा खाली ना बाळा, तू खाली ना आंबा, खाल्लाय ना तू, सांगितलं आंबा खाली ना बाळा, खाली ना, पप्पानी पण खाल्ले, मी खाल्ला, अजून कोणीतरी आलं होतं त्यांनी पण खाल्लं, हे ना. तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आपल्यासाठी एक लाईक तर बनतोच, नक्की एक लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.